निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. कुडाळ मतदार संघ शिवसेनेचा असल्याने निलेश राणे शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये निलेश राणेंनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. निलेश राणेंच्या विजयाचे फटाके फोडायला आपण येणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तर भाषण करताना नारायण राणेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या राजन तेली आणि परशुराम उपरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर निलेश राणेंनी 2014 जे केलं ते 2024 ला मिळवण्याचा निर्धार केला. अध्याय नवा कुडाळ मालवणला बदल हवा. राणे साहेबांचा विजय ये तो एक झांकी है. अब शिवसेना निलेश राणे अभी बाकी है. मी निलेश राणे यांचं मनापासून स्वागत करतो, कारण हे सगळं चर्चा आपली बऱ्याच दिवसापासून चालली होती. खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेनेत येतो, मी त्यांना म्हणालो शिवसेनेत यायचं आहे. शिवसेना आणि भाजप वेगळं नाही, आणि खऱ्या अर्थाने त्यात प्रवेश त्यांनी केला याचा आनंद आणि समाधान मला आहे. दिवाळीत तर तुम्ही फटाके फोडाल, पण निलेश राणे यांच्या विजयाचे 23 तारखेचे फटाके फोडायला देखील मी या ठिकाणी येईन. काल परवा गेलेला दोघं कोण आणले जंगलातून धरून? सध्या सिंधुदुर्गात माकड फार झाल्या, शेतीचं नुकसान फार होत आहे. आणले धरून 9 साली आमदार राणे झाले, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. अरे राणे आला नसता तर तू दिसला नसता, ना राजन तेली दिसला असता, ना उपरकर दिसला असता. कोण होते हो, काय होतं? त्यांची घरं पाहिली का देवा तुम्ही? राजन तेलीला घरही नव्हतं, घरही नव्हतं. आता कणकवलीत पण बंगला आणि सावंतवाडीत पण बंगला. कसं आलं वय? काय कंपन्या आहेत, काय फॅक्टरी आहेत, काय उद्योगधंदे आहेत, काय इन्कम टॅक्स भरतात दाखवा? काही नाही, दलाली, कॉन्ट्रॅक्टरून पैसे घेणं, फसवणूक करणं, हे त्यांचे धंदे. आणि माझ्यावर टीका. ह्या राजन तेलीला बांद्र्याला बीकेसी मध्ये 3.5-4 कोटीचं घर विचारत त्याला तुला कोणी दिलं रे? सावंतवाडीची घराची जागा मी घेतली होती कार्यालयासाठी, तिथे घर ठोकलं.